गटबाजीचं सारं मुळच तुटलंय र, गटबाजीचं सारं मुळच तुटलंय र, आणि भीमाच्या नावाचं वादळ उठलंय र, आणि भीमाच्या नावाचं वादळ उठलंय र. रिपब्लिकन पक्षाचा नेता मूळ खंबीर भीमराव होता, रिपब्लिकन पक्षाचा नेता मूळ खंबीर भीमराव होता, त्या पक्षाला सोडून जाता सारे चुकलेच आपल्या वाटा, त्या वाटेत कुणी कुणाला गाठलंय र, कोणी काँग्रेसवाल्यानं गाठलंय, कोणी बहुजन महासंघावाल्यानं गाठलंय, कोणी BSP वाल्यानं गाठलंय, कोणी राष्ट्रवादीवाल्यानं गाठलंय, आमच्या आठवले भाजपामध्ये जाऊन बसलेत. म्हणून म्हणायचं त्या वाटेत कोणी कुणाला गाठलंय र, आणि भीमाच्या नावाचं वादळ उठलंय र, आणि भीमाच्या नावाचं वादळ उठलंय र. 1989 साली काही तरुण एकत्र आली भीमरायाच्या झेंड्याखाली, उपोषणाला सुरुवात झाली भीमरायाच्या झेंड्याखाली, उपोषणाला सुरुवात झाली, मग भीमाचं रक्त खवळून उठलंय र, आणि भीमाच्या नावाचं वादळ उठलंय र, गटबाजीचं सारं मुळच तुटलंय र, आणि भीमाच्या नावाचं वादळ उठलंय र. प्रकाश आंबेडकर राजा ढाले गवई जोगेंद्र आणि आठवले, असे आराखे शाहीर वाणी निळ्या झेंड्याखाली आले, निळ्या झेंड्याचं वारं बेफाम सुटलंय र, निळ्या झेंड्याचं वारं बेफाम सुटलंय र, आणि भीमाच्या नावाचं वादळ उठलंय र, गटबाजीचं सारं मुळच तुटलंय र, आणि भीमाच्या नावाचं वादळ उठलंय र, आणि भीमाच्या नावाचं वादळ उठलंय र. जय भीम.